जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राइब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजार भाव रोजच्या रोज दररोज, व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजार भाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजार भाव समजले पाहिजे. आज सबस्क्राइब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजार भाव रोजच्या रोज दररोज घर. एक महत्वाची व आनंदाची बातमी आहे शेतकरी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाहुयात काय आहे ती. कांदा अनुदानाची रक्कम बँकेत वर्ग. उपनिबंधक कटके यांची माहिती, एकूण 12,225 शेतकऱ्यांना 10,25,18,000 अनुदान. पाहुयात सविस्तर बातमी. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 200 अनुसार अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील 12,225 पात्र शेतकऱ्यांची 10,25,18,370 रुपये अनुदान रक्कम जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे. पुढील 2 दिवसात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची कारवाई होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक आनंद कटके यांनी दैनिक पुढारी यांची बोलताना दिली. राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 17-18 या वर्षाच्या शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचे 26 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बाजार समितीकडे विक्री केलेल्या मालाच्या पावत्या जमा करून कांद्याला अनुदान देण्याची प्रक्रिया राबवण्यात आली होती. या शासन निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील 7 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची विक्री झालेल्या कांद्याला अनुदान प्राप्त पात्र झाले आहे. जिल्ह्यात एकूण 12,225 शेतकरी या अनुदानास पात्र ठरले आहेत. त्यांच्या 5,12,591.85 क्विंटल कांद्याला 10,25,18,370 रुपये अनुदान पात्र होऊन ही रक्कम मंजूर झाली आहे. मंजूर अनुदान पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक वर्ग करण्यात आले आहे. पुढील 2 दिवसात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कारवाई होणार आहे. अनुदान प्राप्त न होणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समित्यात संपर्क साधून आपल्या बचत खात्यात तपशील सदोष आहे किंवा नाही अशी चौकशी करावी, असे आवाहन जिल्हा सहकारी संस्थेचे उपनिबंधक आनंद कटके यांनी केली आहे. धन्यवाद मित्रांनो, पाहुयात सविस्तर. पहिलं, बाजार समिती निहाय पात्र शेतकरी व अनुदानाची रक्कम. पुणे बाजार समिती पात्र शेतकरी 6,804, आवक क्विंटल 2,078.47, मंजूर अनुदान 5,58,834.88. जुन्नरची पाहुयात पात्र शेतकरी 38,89, आवक क्विंटल 1,70,106.73, अनुदान रक्कम 3,40,21,346 रुपये. मंत्र पाहुयात 753 शेतकरी क्विंटल. पाहुयात आवक 34,223.85, एकूण अनुदान 68,447.70. बारामती पाहुयात 111, आवक क्विंटल 30,83, अनुदान 68,447.70 61,73.06. खेडचे पाहुयात 452, आवक क्विंटल 2,003.76, अनुदान 4,06,252. इंदापूर पाहुयात शेतकरी पात्र 46, आवक क्विंटल 14,28.52, अनुदान रक्कम 28,570.40. शिरूर 190, पात्र शेतकरी, आवक क्विंटल 42,96.02, अनुदान रक्कम 85,920. धन्यवाद मित्रांनो, अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाच्या बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत. तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.